नमस्कार मित्रांनो गावठी न्यूज चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या गावठी न्यूज चॅनलवरती नेहमीच राजकीय घडामोडी संदर्भात अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर मित्रांनो आजही आपण असेच महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या गावठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटनवरती सबस्क्राईब दिसतंय तेथे जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला गावठी न्यूज चॅनलचे सर्व व्हिडिओज असेच बघायला भेटतील तर मित्रांनो चला आपण आता बघूया नेमका व्हिडिओमध्ये काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर संपूर्ण विश्लेषणासहित बघूया तर उद्धव ठाकरे गटाच्या एक धडाकेबाज नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्या म्हणजे सुषमा अंधारे यांनी ऊठ दुपारी अन घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे असा सुषमा अंधारे म्हणाल्या तर कुणाला म्हणाल्या काय म्हणाल्या व कशाबद्दल म्हणाल्या या याचे संपूर्ण विश्लेषण आपण आपल्या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका सुषमा अंधारे कशा संदर्भात म्हणाल्या ते मनसे धारावी पॅटर्नबाबत का बोलत नाही अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही फक्त वाया गेलेले केस असू नये असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला तर मित्रांनो या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी काय काय म्हटले आणि कश कस... काय बोलल्या या संपूर्ण आपण व्हिडिओत बघूया तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मेमिक्री केली उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरूनच त्यांना डिवचलही तर तसेच आपण केलेली आजवरची सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत इतर पक्षापेक्षा आपल्या आंदोलनाच्या यशाचा रेट सर्वाधिक आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना देवचले उठ दुपारी आणि घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे असा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली तर मुलुंडमध्ये काल महाप्रबोधन यात्रा पार पडली यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या खनखनित भाषणातून राज ठाकरे यांचा समाचार घेतानाच त्यांना तेन त्यांच्या आंदोलनाची खिल्लीही उडवली राज ठाकरे यांचे टोल टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं सब मॅनेज किया वडापाव गाडी गरिबांवर जोर जबर दाखवत आहेत पण इमारतीत व्यवसाय कधी जोर दाखवणार असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला माणसे धारावी पॅटर्न बाबत का बोलत नाही अंगावर केस नसली तर काही फरक पडत नाही फक्त वाया गेलेली केस असू नये असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेवर नाव न घेता चढवला उद्धव ठाकरे यांच्या आजारावर कोणी नाटक करत असेल तर त्याला चक्रव्याज व्याजासकट उत्तर दिले जाईल असा इशाराच त्यांनी दिला यावेळी त्यांनी मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरही निशाणा साधला महिलांचे प्रश्न ऐरवणीवर असताना देखील देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही त्यावेळी तुमच्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही घरी बसा अशी टीका त्यांनी केली तर ईडीचा दुरुपयोग करून एक एक पक्ष संपवला आहे भाजपला शिवसेना नाही तर सर्व पक्ष संपवायचे आहे विरोधी पक्ष संपला तर काहीच राहणार नाही सत्तेसाठी शिवसेनेने हट्ट केला नाही तर आम्ही आकांडा तांडव केले असतं शिवसेना लढणारा आणि लढत राहणार प्रबोधनकार यांची साक्ष आहे असंही यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांनी जे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुतुमिमीची जे टीका केली त्यावर त्यांची जे नक्कल केली त्यावरती उत्तर देताना प्रत्यक्ष नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी घनाघातीत टीका चढवलेली आहे टीका केलेली आहे या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना घे उट दुपारी आणि घे सुपारी अशा कडू शब्दात उत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मनसेचे आंदोलनावरती भाष्य केलेलं आहे